थोरात साहेबांवर असणारी श्रद्धा आमच्या श्रद्धेच्या फळापुढे कार्यक्रम केला. थोरात साहेबांना सत्य वाक्य जुळत दगड कधी ध्यानात ठेवायचं, जी दगड घाव सहन करतात तीच दगड मूर्तीला कामायचं. पांडरंग आहे आणि आज कीर्तनाला घेतलेली गवळण टाळकरी बिळकरी महाराज मंडळीसाठी ही गवळण बाह्यरंगात नाही अंतरंगात आहे. घेतलेली गवळण गाथेतील आहे, कडवे चार आहे. अभंगातला पहिला मुद्दा असा. दुसरा मुद्दा गवळण घेण्याचं कारण, मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, नदी तृप्त होईल पण साकस लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, यज्ञ पूर्ण होईल पण दहीहंडी फुटली तर. मंदिराला कळत चढलाय आता मंदिराचं काम गेलं, नदीत गेलं, नाल्यातलं गेलं, नदीत गेलं आणि सागराला मिळालं, आता त्याचं नाव संपलं. नदी हे नाव संपलं, आता त्याचं नाव सागर आहे. पाणी आता वळत गेलं, गेलं पाणी, आता ते पाणी सागराला मिळाल्यामुळं नदी, वढा, नाले, धरण हे नाव संपलं. या जीवानं जर अखंड भजन केलं तर याला जीव हे नाव संपलं आणि देव हे नाव सुरू झालं. या शिवाला देव होण्याचा अधिकार आहे पण भजन केलं तर. पुरावा तिसरा अध्याय, तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा दृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीचे आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. आता पुन्हा उलट फिरवतो. पहिला अध्याय असं सांगतो, मुख्याला बोलवायची ताकद, मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे आणि लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. तसं या जीवाला देव करण्याची ताकद फक्त संत संगतीत आहे. आता पुन्हा उलट फिरवतो. आठव्या अध्याय जागेवर फिरवतो तुम्हाला. आठव्यामध्ये ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 आठव्या अध्यायातल्या चार ओव्या सांगतो. एक, लाकूड चढालं त्याची राख होईल. हा कार्यक्रम हा सगळ्या विचारांनी काबाड कश एकच शब्दासाठी केला, थोरात साहेबांवर असणारी श्रद्धा आमच्या श्रद्धेच्या फळापुढे तेवढा हा कार्यक्रम केला. स्टेजवरील सगळी मंडळी उपस्थित, पहिलं त्यांचं कौतुक करावं आणि सगळ्यांनी मिळून आपण साहेबांचा 100वा सुद्धा आपल्या पुन्हा व्हावा यासाठी प्रयत्न करतो. क्षेत्र कोणतंही असो, क्षेत्र कोणतंही असो, आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो. क्षेत्र कोणते असं पण आपला माणूस आपला. आणि कधी त्याने ठरायचं, मागाचं मागाचंच वाक्य, थोरात साहेबांना सत्य वाक्य जुळत, दगड कधी त्याने ठरायचं, जी दगड घाव सहन करतात तीच दगड मूर्तीला कामायचं. कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही, जी दगड घाव सहन करते ती दगड मूर्ती सहन. आणि ज्यांच्यामध्ये घाव सहन करण्याची ताकद आहे त्याच्यात यश निश्चित आहे, यश निश्चित आहे. जो त्रास सहन करतो तोच. आणि शून्यातून एवढा मोठा वाढदिवस या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सगळ्यांनी केला. बऱ्याच जणांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचं आहे. शेवटपर्यंत कोणी उडायचं नाही, एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा.